विभागाच्या संलग्न असणाऱ्या आणि विशेष सहाय्य विभागाच्या संलग्न असणाऱ्या महामंडळाच्या बाबतीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय झाला। महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ 500 कोटीच्या सीड कॅपिटलवरून 1000 कोटी रुपयाचे सीड कॅपिटल या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला। साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ हे 300 कोटीवरून 1000 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी वाढ करण्यात आली। त्याचबरोबर संत रोहिदास चर्मकार आर्थिक विकास महामंडळाचे सुद्धा 300 कोटीवरून 1000 कोटी रुपयाची या ठिकाणी सीड कॅपिटल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला। त्याचबरोबर दिव्यांग आर्थिक विकास महामंडळाच्या 50 कोटीवरून 500 कोटी रुपयापर्यंतचा या ठिकाणी सीड कॅपिटल वाढवण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळामध्ये झाला। आजपर्यंत 100 पटीनं कुठल्याही महामंडळाच्या आर्थिक सीड कॅपिटल वाढवण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झाला नाही, असा ऐतिहासिक निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या संलग असणाऱ्या या चार महामंडळाच्या बाबतीमध्ये झालेला आहे। या बाबतीमध्ये चर्चा झाली, मास्कच्या बाबतीमध्ये चर्चा झालेली नाही। माझ्या माहितीनं माझ्या अगोदर माननीय आरोग्य मंत्री इथं आले होते, आपल्याशी त्यांनी चर्चा केली होती। त्याच्यात ते बोलले नाहीत म्हणजे याचा अर्थ चर्चा झालेली नाही। मी तीच म्हणतो की चर्चा नाही झाली। जो सामाजिक न्याय विभाग और स्पेशल असिस्टेंस विभाग है उससे दायरे में जितने आर्थिक विकास के कारपोरेशन है वो उनका सीड कैपिटल बढ़ाने का निर्णय आज के कैबिनेट में हुआ है। जो पहले 500 करोड़ रुपए महात्मा फुले आर्थिक विकास महामंडल का सीड कैपिटल था, आज वो 1000 करोड़ करने का निर्णय किया है। इसके साथ अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडल का भी 300 करोड़ था, वो भी 1000 करोड़ करने का निर्णय किया है। उसके साथ संत रोहिदास चर्मकार आर्थिक विकास महामंडल का भी 300 करोड़ से 1000 करोड़ करने का निर्णय किया है। और जो दिव्यांग डिसेबल का महामंडल है आर्थिक विकास महामंडल, उसमें भी 50 करोड़ से 500 करोड़ का सीड कैपिटल बढ़ाने का निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय आज के मंत्रिमंडल की बैठक में हुआ है। थैंक यू। एक लक्षात घ्या, या खरं तर महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीमध्ये 50% ज्यावेळेस राज्य सरकारचा हिस्सा असतो तर या महामंडळामध्ये 50% केंद्र सरकारचा हिस्सा असतो। पण आजपर्यंत महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला किंवा इतर कुठल्याही महामंडळाला केंद्र सरकारचा हिस्सा मिळालेला नाहीये। त्यामुळे आता आपण हा जो निर्णय केलेला, मी ऐतिहासिक याच्यासाठी शब्द वापरला कारण जवळजवळ प्रत्येक महामंडळ हे 50 पटीनं 100 पटीनं त्याच्यात सीड कॅपिटलमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे स्वाभाविक एकूण लाभार्थ्यांची संख्या पण वाढणार आहे आणि लाभार्थ्यांची संख्या वाढत असताना या सर्व महामंडळाला या ठिकाणी आम्ही ताकीद दिलेली आहे की जे लाभार्थी आपल्याला निवडायचे आहेत आणि ज्या लाभार्थ्यांना आपल्याला लाभ द्यायचा, मग तो कर्ज रुपाने असेल, अनुदान रुपाने असेल, आणखीन व्यवस्था वेगवेगळ्या साधनांनी असेल, त्या सगळ्या लाभार्थ्यांना आधार लिंक करूनच करण्याच्या बाबतीमध्ये ही चर्चा पण या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे स्वाभाविक लाभार्थ्यांची संख्या वाढणारच आहे आणि वाढत असताना ती योग्य लाभार्थ्यांना पोहोचणार आहे। सर, पेट्रोल डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा।